अर्जुन पणाळे इस्लामपूर इथून तुमच्याशी संवाद साधते तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती सावित्री उत्सवात रूपांतरित होत असताना मला मनापासून आनंद होतोय सावित्रीबाई हे बंडखोर परिवर्तनवादी स्वतंत्र व्यक्तिमत्व होते ज्योतिबा प्रत्येक कार्यामध्ये त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेविरोधात निकराने झुंज दिली आज ज्या समता दिष्टीत निकोब स्त्री पुरुष नात्याचा आम्ही स्त्रिया आग्रह धरतोय त्याचा आदर्श सावू आणि ज्योती यांनी निर्माण केलाय त्यामुळे आमची आमच्या विचारांची परंपरा ही कायमच अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे या, आहे याचा मला निश्चितच अभिमान आहे माझ्या आजवरच्या जडणघडणीत या समतादिष्टीत विचारधारेचा महत्त्वाचा वाटा आहे खरं तर यंदाच्या सावित्री उत्सवासाठी सावित्री आहे घरोघरी ज्योतिबाचा शोध जारी या उक्तीचा अगदी यथोचित वापर वाटतो याचं कारण असं की माझं बालपण फुले आंबेडकर करी विचाराच्या छायेत गेलं माझे वडील गणपती कांबळे हे आंबेडकरी चळवळीतले सक्रिय कार्यकर्ते होते स्वतः शिक्षक असल्याने त्यांना सावित्रीचा खडतर प्रवास माहीत होता तो माझ्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी मला उच्च शिक्षण दिले आपण आजही स्त्रीला लग्नाच्या कोंदनात सजवणं इति कर्तव्य मानत असतो परंतु माझ्या वडिलांनी यापेक्षा शिक्षणाला प्राधान्य देऊन मी दहावीला असताना मला लग्नासाठी एक स्थळ आलं होतं त्याला त्यांनी नकारलं माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा हा ज्योतिबा माझ्यासाठी नेहमीच सर्वोच्च स्थानी राहील पुढे एम एस सी बी एड झालेल्या शिकलेल्या प्राध्यापक असलेल्या मुलाशी माझं लग्न झालं प्राध्यापक डॉक्टर अर्जुन फनाळे या जोडीदारासोबत खऱ्या अर्थाने ज्योतिबा सोबत माझ्या जीवनाची वाट प्रगतीच्या मार्गावर जोडली गेली माझं पदव्युत्तर शिक्षण मी लग्नानंतर पूर्ण केलं शिक्षण क्ल शेवण क्लास असो वा योग प्रशिक्षण यातही मी प्रावीण्य मिळू शकले ते माझ्या ज्योतिबाच्या पाठबळामुळे आज इस्लामपुरातील उदय नागरी पतसंस्थेची संचालिका म्हणून मी काम करते त्यासाठी गंभीर आधार अर्जुन पन्हाळे अर्थात माझ्या ज्योतिबाचा आहे सावित्री असो वा ज्योतिबा एक एकटे घडत नाही ही एकमेकांना अधिक करण्याची प्रक्रिया आहे जी मी आणि सर अनुभवतोय आणि म्हणूनच मला माझा अनुभव आज या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवावा असा वाटला तीन जानेवारी या दिवशी आम्ही सगळ्या मैत्रिणी केक कापून साऊचा वाढदिवस साजरा करतो यंदाही असाच अगदी खेळीमेळीच्या वातावरणात हा उत्सव साजरा करणार आहोत त्यासाठी आम्ही अगदी घरासमोर रांगोळी दारासमोर ज्ञानबय पंथी लावून एकमेकांना सदिच्छा देऊन घरी गोडधोड बनवून सावित्रीचा वाढदिवस साजरा करणार आहोत सावित्रीचे रूप व्यक्त करण्यासाठी तीन जानेवारीला आवर्जून सावित्रीच्या लेकीबाळी म्हणून बाळावर चिरी रा लावणार आहे सावित्रीच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुम्ही असाच हा उत्सव साजरा करावा अशी मी आपणास विनंती करते धन्यवाद